जून महिना कोणत्या राशींसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे? चला पाहूया. वाढत्या लॉकडाऊनमुळे अनेकांची रखडलेली आर्थिक चाकं येत्या काही काळात म्हणजेच जून महिन्यामध्ये वेग घेतील की अडखळत चालतील हे पाहण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊया. मेषराश. मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना थोडा आर्थिक त्रासाचा राहील. व्यवसायात नफा असेल, परंतु नोकरीमध्ये सहकार्यही मिळेल. कृषी क्षेत्रामध्ये मध्यम स्वरूपाचे लाभ होतील. आईच्या आरोग्याची चिंता राहील. एखाद्या अज्ञात व्यक्तीच्या संपर्कातून रोजगाराच्या तसेच व्यवसाय वाढीच्या संधी उपलब्ध होतील. 2 आणि 20 तारीख ही तुम्हाला शुभ ठरणार आहे. रामरक्षा स्तोत्राचं पठण करणं हे सुद्धा तुम्हाला फायद्याचं ठरेल. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना भौतिक आनंदाचा ठरेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. शेतीत यश मिळेल. नोकरीत सहकार्यांबरोबर थोड्याशा अडचणी येतील. तसंच आरोग्याशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतील. मात्र तुम्ही संयमाने काम करत राहा. तीर्थक्षेत्री जाण्याची संधी सुद्धा लाभेल. मातृसौख्य लाभेल. 12 आणि 29 ही तारीख तुम्हाला शुभ ठरणार आहे. त्यासाठी गणेशाची उपासना करत राहा. मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा महिना चांगला असणार आहे. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात प्रगती होण्यासाठी बऱ्याच संधी उपलब्ध होतील. व्यवसायही चांगला चालेल. तुमच्या बहिणीला आर्थिक अडचणींना सामोरं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल आणि तुमच्या बहिणीचे त्रास दूर होतील. मुलांचं आरोग्य सुधरेल, परंतु भविष्यात काही काळ त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. 7 आणि 21 तारखा तुम्हाला शुभ ठरणार आहेत. सूर्य मंत्राचा जप किंवा सूर्य नमस्कार केल्यास त्याचा फायदा होईल. कर्करास. कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना कायद्याशी संबंधित गोंधळात टाकणारा ठरेल. व्यवसाय मध्यम स्वरूपाचा असेल. कृषी क्षेत्रात सामान्य फायदे होतील. नोकरीमध्ये प्रगती होईल, परंतु स्थान बदलण्याची शक्यता आहे. एखाद्याला व्यवसायात भागीदारी करण्याची संधी मिळेल, परंतु अडचणीही येऊ शकतात. म्हणून कोणतेही व्यवहार समजून उमजून करा. जोडीदाराला नोकरीत अनेक फायदे मिळतील. घरात मंगल कार्य सुद्धा ठरण्याची शक्यता आहे. 6 आणि 18 तारीख तुम्हाला शुभ ठरेल. त्यासाठी गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण करा. सिंहरास. हा महिना सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आनंदाचा असेल. नोकरीत सहकार्यांचं सहकार्य मिळेल. शेतीत यश मिळेल. हा महिना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा तसंच कुटुंबातील नवीन पाहुण्यांचं योग सुद्धा दर्शवतो. एखाद्या जुन्या मित्राशी नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही थोडं सबुरीने घेत चला. 14 आणि 23 तारीख तुम्हाला शुभ ठरणार आहे. त्यासाठी शिवाची उपासना केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. कन्या रास. कन्या राशीसाठी हा महिना राजकारणात यश देणारा ठरणार आहे. व्यवसाय ठीक राहील, पण शेतीत यश मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वडिलांचं आरोग्य सुधारेल, परंतु कुटुंबात थोडाफार ताण राहू शकेल. आईचं सहकार्य मिळेल. एखाद्या महिलेकडून समस्या होऊ शकतात, ज्यामुळे त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल. मानसिक तणावातून आराम मिळेल. 18 तारीख तुम्हाला शुभ ठरणार आहे आणि गणेश पूजा सुद्धा फायद्याची ठरेल. तुळरास. तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जोडीदारासाठी हा महिना थोडा त्रासदायक ठरेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. कृषी क्षेत्रात कोणत्याही शेजाऱ्याचं सहकार्य मिळेल, परंतु कुटुंबात मतभेद होण्याची स्थिती असू शकते. नोकरीत बढती मिळू शकेल. मुलांशी संबंधित आनंदाचे क्षण येतील, मात्र आईच्या आरोग्याचा त्रास उद्भवू शकतो. 10 आणि 19 तारीख तुम्हाला शुभ ठरणार आहे. शक्तीची अर्थात देवीची उपासना केल्यास तुम्हाला निश्चितच फायदा होईल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना कुटुंबात फायदा होईल. व्यवसायात चांगला फायदा तसंच नोकरीमध्ये प्रगती होईल. कृषी क्षेत्रात सामान्य फायदा होईल. आईच्या आरोग्याशी संबंधित समस्या असतील. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. नातेवाईकांशी वाद संपतील. जोडीदाराला रोजगारामध्ये अडचणींचा सामना करावा लागेल, तर भावाला चांगला आर्थिक लाभ मिळू शकेल. 8 आणि 26 तारीख तुम्हाला शुभ ठरणार आहे. विष्णूंची उपासना केल्यास त्याचा फायदा होईल.
धनुरास। धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना भौतिक आनंदाचा असेल। प्रथम सामान्य, नंतर व्यवसायात यशस्वी वाटचाल होईल, नोकरीमध्ये प्रगती होईल, तसंच एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याबरोबर काम करण्याची संधी मिळू शकेल। कृषी क्षेत्रातही प्रगती होईल। हा महिना वाहन चालकांना त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे लक्ष देणं हे आवश्यक आहे। नातेवाईकांचं सहकार्य मिळेल, वडिलांचा आर्थिक लाभ मिळेल। 4 आणि 22 तारीख ही तुम्हाला शुभ ठरणार आहे। राधाकृष्णाची उपासना केल्यास तुम्हाला निश्चित फायदा होईल। मकर रास। मकर राशीसाठी हा महिना उपयुक्त ठरेल। व्यवसायात तुम्हाला यश मिळेल, नोकरीत तुम्हाला सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होतील, आईद्वारे धार्मिक विधीत सहभागी व्हाल, वडिलांच्या आर्थिक प्रगतीत यश मिळेल, जमीन आणि मालमत्ता संबंधित कामात अडथळे निर्माण होतील, काही कौटुंबिक अडचणी सुद्धा निर्माण होतील। 18 आणि 27 तारीख तुम्हाला शुभ ठरेल। गुरुबळ मिळण्यासाठी गुरूंची आराधना करणं हे जास्त लाभदायक ठरेल। कुंभरास। कुंभराशीच्या लोकांसाठी हा महिना खूप आनंददायी ठरेल। व्यवसायात किरकोळ त्रास होईल, पण नोकरीमध्ये आनंद मिळू शकेल। कृषी क्षेत्रातही चांगले फायदे होतील, मुलांचे विवाह ठरतील, तुमच्या जोडीदारास नोकरीत त्रास होऊ शकतो, पण सासरच्या बाजूकडून सहकार्य मिळत राहील। एखाद्या अज्ञात व्यक्तीशी संपर्क करणं हे वेदनादायक ठरू शकतं। 3 आणि 12 तारीख ही तुम्हाला शुभ ठरणार आहे। श्रीकृष्णाची पूजा केल्यास त्याचा फायदा होईल। मीनरास। मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित फळ देणारा ठरेल। व्यवसायात चढ उतार असतील, कृषी क्षेत्रात यश मिळेल, नोकरीत सहकाऱ्यांना त्रास होईल, आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर काळजी घ्या आणि वेळेत उपचार घ्या, जोडीदाराचं सहकार्य मिळेल, मुलांचा रोजगार वाढेल, कोणत्याही धार्मिक क्षेत्राची जबाबदारी मिळू शकेल, आर्थिक समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे। 1 आणि 28 तारीख तुम्हाला शुभ ठरेल। सूर्याची उपासना केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकेल।